प्लास्टिक आणि कचऱ्याचे व्यवस्थापन ही एक मोठी काळाची गरज आहे. आपल्या शहरात वाळूज परिसरात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने प्लास्टिक आणि कचरा व्यवस्थापनासाठी एक प्रकल्प 2019 साली सुरू केला. रोज या परिसरातून सुमारे 15 टन कचरा गोळा केला जातो आणि त्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मिती करण्यात येते. प्लॅस्टिकचा कचरा स्वतंत्र गोळा केला जातो आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी तशी यंत्रणाही उभी केली आहे. या प्रकल्पाचे समन्वयक म्हणून श्री शैलेश चांदेकर कार्यरत आहेत. या प्रकल्पात कचऱ्यापासून CNG गॅसचेही उत्पादन करण्यात येत आहे. एक चांगला प्रकल्प आपल्या भागात सुरू करण्यात आला आहे. MIDC वाळूज परिसरात या प्रकल्प सुरू करण्यात आला असून या प्रकल्पामध्ये खूप लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर या परिसरातील सगळा कचरा या ठिकाणी गोळा केला जातो आणि त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे.